या ठिकाणी परळीच्या परळीच्या सन्माननीय उपविभागीय सन्माननीय तहसीलदार श्री सुरेश शिजू साहेब हे सर्व मान्यवर कार्यक्रम स्थळी येत आहेत. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण या ठिकाणी होणार आहे. खास बीड वरून या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या विशाल ध्वजाचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र विधान मंडळाचे सदस्य सन्माननीय धनंजयजी मुंडे साहेब यांच्या शुभ हस्ते श्रीमती मंजुषाताई मिस्टर अतिरिक्त जिल्हाधिकारी बीड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी सन्मान होणार आहे. या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही मनापासून स्वागत करत आहोत. वैद्यनाथ महाविद्यालयाचं एससीसीचं पथक संचलन या ठिकाणी संपन्न होत आहे. या विशाल ध्वजाचा लोकार्पण सोहळा झेंडा सुरू झाला पद्धतीने आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. विविध क्षेत्रातील विविध मान्यवर या लोकार्पण सोहळ्यासाठी इथं उपस्थित झालेले आहेत. बालगटाच्या आपले प्रशासकीय अधिकाऱ्यांना येऊ द्या ना सगळ्या दिमागदार स्वरूपामध्ये दोघांनी बाजूला असलेला हा तिरंगा स्मरणी करायचं आणि आपल्या सर्वांचं मन बघून घेईल अशा प्रकारचा ध्वज आणि अशा प्रकारचा सोहळा सर्वांच्या थोडं थोडं मागे मागे सारखा थोडं जरा जरा बाजूला सारखा असं एक साईड सारखा थोडं एक साईड सारखा असं बाजूला या तुम्ही मागे सारखा जरा थोडं ह्या साईडच्या मागे सारखा मॅडम मिस कर मॅडम आल्या का सर्वांनी उपस्थित व्हायचं मॅडम 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 मिस कुठे सर्वांना या ठिकाणी विनंती आहे की ज्या वेळेला ध्वजाचं ध्वजारोहण होणार आहे त्या वेळेला सर्वांनी आपापल्या चालू असताना आपले मोबाईल बंद ठेवायचे सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. या ठिकाणी उपविभागीय अधिकारी नम्रता दिसाटे तसंच परळीचे तहसीलदार सुरेश शेजू उपस्थित आहे. या ठिकाणी पोलीस बँड पथकाच्या वतीनं एमसीसी पथकाच्या वतीनं या ठिकाणी सर्व मान्यवरांना सलामी देण्यात येत आहे. 300 फूट उंचीचा ज्वाज्वल्य अशा राष्ट्रभक्तीचं प्रतीक असणारा हा दिमागदार विशाल ध्वज या ठिकाणी अनावरण होत आहे. हा ध्वज संचलन मदतच्या सहाय्याने ध्वज जो आहे स्तंभावरती स्तंभ महाविद्यालयाच्या मागच्या या भागावर नैसर्गिक उंची ज्याची 300 ते 200 फूट आहे त्या नेहरूच्या वतीने या ठिकाणी मानवंदना देण्यात आहे. सर्व मान्यवरांना या ठिकाणी पोलीस पथक ध्वजारोहण होत आहे. या ठिकाणी सर्व उपस्थित
नागरिकांना विनंती की आपापल्या जागेवर उभे राहायचे. भारत माता जे या वरती स्टेजवर उभं लागलंय त्यांनी इकडे यायचंय. दोन्ही भारत माता ए बाई इथं कॅमेरे आहेत ना 50 थोडे बाकीचे मागे या जरा मागे या थोडे कॅमेरा थोडं मागे या ना बाकीचे सर्वांना सूचना आहे आपापल्या जागेवर या ठिकाणी उभे राहायचं आहे. ध्वजारोहण या ठिकाणी ध्वजारोहण होत आहे. गौरव हा भारताच्या अभिमानाचा सोहळा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा निसर्गाच्या खुशीत बालाघाटाच्या डोंगर रांगेवर उभारला जाणारा हा विशाल ध्वज आपल्या सर्वांचं मन मोहून घेईल. परळीचं अलौकिक महत्व आहे. देशभराच्या अनेक राज्यातून आणि देशभरातून अनेक भाविक 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाचं दर्शन घेण्यासाठी परळीला येत असतात. परळीपासून काही किलोमीटर दूर असतानाच हा भव्य विशाल तिरंगा सर्वांचं मन मोहून घेईल. बालाघाटच्या डोंगर रांगेचं नैसर्गिक मनमोहक रूप त्यावर दिमागदार दौलाने उभा असलेला हा तिरंगा या तिरंगा ध्वजाचं लोकार्पण आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र विधानमंडळाचे सदस्य माननीय आमदार धनंजयजी मुंडे साहेब यांच्यासह विविध मंडळांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी वर जाणार आहे. हा ध्वज स्वयंचलित अशा यंत्राच्या सहाय्याने तो वर घेतला जाईल. साधारणपणे या ध्वजाला वर जाण्याचा ध्वजस्तंभावरती तो स्थानापन्न होण्यात आहे. 13 मिनिट 12 सेकंद एवढा वेळ लागणार आहे. हा ध्वज आपल्या निश्चित गंतव्यावरती गेल्यानंतर पोलीस पथक बीड हे ध्वजाला मानवंदना देतील आणि राष्ट्रगीताचा पोलीस बँडच्या वतीनं त्या ठिकाणी राष्ट्रगीताची धून जी आहे ती वाजवली जाईल. अतिशय भव्य दिव्य अशा प्रकारचा हा ध्वज जो आहे तो डौलाने या बालाघाटच्या डोंगर रांगेवरती दिमाखात पडतात. या ऐतिहासिक क्षणाचे तुम्ही सगळे साक्षीदार आहात. भारत स्वातंत्र्य होऊन आज 75 वर्ष आपण महोत्सव साजरा करतो. या भारताच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या विविध लोकांनी आपली आहुती दिली ज्यांनी आपलं योगदान दिलं त्यांचंही या निमित्त आपण स्मरण करूयात. त्यांच्या पुण्याईवर आज हा तिरंगा जो आहे स्वतंत्र भारताची शान असणारा हा तिरंगा या ठिकाणी हा विशाल ध्वज या स्वरूपामध्ये हा परळी आणि मराठवाड्यावर या ठिकाणी सर्वात उंच आणि सगळ्यात विशाल असणारा हा ध्वज जो आहे हा डौलाने 24 तास या ठिकाणी फडकत राहणार आहे. हा ध्वज आपल्याला आपल्या देशाप्रती असणाऱ्या कर्तव्याची जाणीव करून देणार आहे. आपल्या सर्व नागरिकांना आपण स्वतंत्र भारताचे पायिक आहोत याची सत्यत्वनं जाणीव करून देणार आहे आणि आपल्या कर्तव्य पूर्तीसाठी आपण स्वतंत्र दक्ष राहू या देशाची उत्तरोत्तर अशा प्रकारची प्रगती आपण त्याच्यामध्ये सहभागी होणार आहोत यासाठी हा सातत्यानं आपल्याला प्रेरणा देत राहणार. अत्यंत स्फूर्तीदायक अशा प्रकारचा अक्षण आदरणीय आमदार धनंजयजी मुंडे साहेब यांच्या शुभहस्ते या ध्वजाचं या ठिकाणी अनावरण होत आहे. अवघ्या काही मिनिटांमध्ये आपल्या गंतव्यस्थानी म्हणजे पूर्ण 150 फूट उंचीवरती हा ध्वज जो आहे तो पोहोचेल आणि त्यानंतर बँड पथक पोलीस पथक
ते राष्ट्रपिताजी दोन वाजले या प्रजाला सलामी देते. भव्य दिव्य असा विशाल तिरंगा दिवस आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी लोकार्पित होत आहे. बालाघाटच्या डोंगर रांगेचं नैसर्गिक मनोभव करून त्यावर दिमागदार दौलाने उभा असलेला हा तिरंगा या विशाल तिरंगा ध्वजाचे लोकार्पण बालाघाटाच्या कुशीत बसलेल्या प्रभू वैद्यनाथ, प्रभू सोमेश्वर, प्रभू रत्नेश्वर, प्रभू केदारेश्वर यांना साक्ष घेऊन आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री, महाराष्ट्र विधानमंडळाचे सदस्य सन्माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या शुभहस्ते या ठिकाणी लोकार्पित होत आहे. या नेत्रदीप सोहळ्याचे आपण सर्वजण साक्षीदार होत आहोत. अगदी काही वेळामध्येच हा ध्वज लोकार्पित होऊन या ठिकाणी राष्ट्रगीत सुरू होईल. आपला भारत देश सुमारे 300 वर्षापूर्वी पारतंत्र्यात होता. पारतंत्र्यातून स्वतंत्र प्राप्तीसाठी देशाने केलेला संघर्ष खूप मोठा व कठीण होता. भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक महान स्वातंत्र्य सैनिकांनी आपले अमूल्य योगदान दिले. त्या सर्व थोर पराक्रमी स्वातंत्र्य सैनिकांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या वर्षाच्या निमित्त शतशत नमन. निसर्गाच्या कुशीत बालाघाटाच्या डोंगर रांगेवर उभारला जाणारा हा विशाल तिरंगा ध्वज परळीच्या वैभवात भर धरणारा ठरेल. महाराष्ट्र राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री माननीय धनंजयजी मुंडे साहेब यांच्या शुभहस्ते हा विशाल तिरंगा ध्वज या ठिकाणी लोकार्पित होतोय. बीड जिल्ह्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी माननीय मंजुषा मिसकर मॅडम यांच्यासह विविध मान्यवर हा नेत्रदीपक सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना या ठिकाणी उपस्थित आहेत. तुमची आमची सर्वांची आनबान शान असणारा हा तिरंगा या ठिकाणी या वाऱ्यावरती डोलत आहे. बांधवांनो, तुम्ही आम्ही सर्वजणच नव्हे तर परळीकर, असंख्य परळीकर आपल्या घरावरती उभे राहून परळी ज्या ठिकाणी आहेत तिथून हा सोहळा पाहत आहेत. बरेच जणांना आश्चर्य वाटत आहे की तो अर्ध्यावरतीच का दिसतोय. त्यांना माहित नाही की 13 मिनिट आणि पुढे काही सेकंद या ध्वजाला पूर्णपणे वरती जाऊन हवेमध्ये आपला तेज लहरवण्यासाठी लागणार आहे. बांधवांनो, या सुवर्ण क्षणाचे आपण सर्वजण परळीकर साक्षीदार आहोत. आणि हा सर्व सर्व योग या ठिकाणी आदरणीय धनंजयजी मुंडे साहेबांनी आपल्या सर्वांसाठी आणलेला आहे. अवघ्या काही क्षणामध्ये हा ध्वज आपल्या आखणीनुसार आपल्या नियोजनानुसार वरती फडकणार आहे. आणि त्यानंतर राष्ट्रगीत या ठिकाणी बीड वरून खास आलेले प्रशासकीय पथक आपल्या धुनीवरती राष्ट्रगीत या ठिकाणी सादर करणार आहे. सर्वांनी आपण जिथे आहोत त्या ठिकाणी उभा राहायचंय. संपूर्ण परळीकर जिथे आहे तिथून हा सोहळा पाहत आहेत, या सोहळ्याचा आनंद घेत आहेत. सर्वजण अगदी हर्षोल्लासामध्ये या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. अंगावरती शहारे आणणारा हा क्षण आणि तुम्ही आम्ही सर्वजण या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार. ही अत्यंत स्वाभिमानाची आणि गर्वाची बाब या ठिकाणी आपल्यासाठी आहे. सर्व शालेय विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांना निवेदन आहे, हा डोंगर भाग असल्यामुळं आपल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी. मागच्या काही विद्यार्थ्यांना हे मार्ग फिरत आहे. संबंधित शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना आपल्या निश्चितच आहे उभा करावा.
1984 मध्ये अंतराळा आले विंग कमांडर राकेश शर्मा यांच्या स्पेस सूट वरती हा ध्वज जोडण्यात आला होता. असाच ऐतिहासिक उपक्रम 2014 मध्ये चेन्नई येथे 50,000 स्वयंसेवकांनी तयार केलेल्या सर्वात मोठ्या मानवी ध्वजाचा जागतिक विक्रम आपल्या देशाच्या नावावर बांधवान. 29 मे 1953 रोजी जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टवर भारतीय ध्वज फडकावण्यात आला आणि आज या परळीच्या इतिहासामध्ये हा ध्वज या ठिकाणी आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब यांच्या हस्ते फडकवला जात आहे. भारतीय ध्वज 12 ऑगस्ट 1907 रोजी मॅडम भिकाजी रुसुरुंडावा यांच्या हस्ते जर्मनीतील स्टुटग्रात येथे परदेशी भूमीवर देखील फडकवण्यात आला होता. या सर्व गोष्टी आपल्यासाठी अभिमानाच्या आहेत, गर्वाच्या आहेत, आदरणीय. आज या ठिकाणी धनंजयजी मुंडे साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहणात होत आहे. या कार्यक्रमासाठी बीड जिल्ह्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीमती मंजुषा मिस्कर उपस्थित राहतील. त्याचबरोबर परळी वैजनाथच्या उपविभागीय अधिकारी सोनामरणभाई पाटील आणि तहसीलदार श्री सुरेश शिजोळ साहेब आणि याच्यासोबत परळीतील सर्व मान्यवर व्यापारी विविध क्षेत्रातील जनमानस शिक्षक प्राचार्य मुख्याध्यापक आणि परळीतील बहुसंख्य नागरिक या दिमाखदार सोहळ्यामध्ये सहभागी आहेत. हा नेत्र दीपक सोहळा या शिडोळा याची देवी टिपण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र विधानमंडळाचे सदस्य माननीय आमदार धनंजयजी मुंडे साहेब यांच्यासह अतिरिक्त जिल्हाधिकारी बीड माननीय मंजुषाताई यांच्यासह सौभाग्यवती नम्रताताई साठे उपविभागीय अधिकारी प्रवीण वैद्यनाथ यांच्यासह माननीय तहसीलदार श्री सुरेशजी सिद्धू साहेब यांच्या शुभस्ते या ठिकाणी संपन्न झालेल्या मान्यवरांना विनंती आहे की आपण कार्यक्रमाच्या ठिकाणी हॅलो हॅलो वाईट करायचं आले का तुम्ही आले का
खरंतर आज नगरपालिकेचे नगरसेवक नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सभापती त्यांचा कार्यकाळ संपल्यामुळे बोलता येत नाही. अभिमानाने मला सांगावंसं वाटतं की मराठवाड्यातला सर्वात उंचावर या देशाचा ध्वजाचं खरं श्रेय जर द्यायचं असेल तर परळी नगर परिषदेच्या तत्कालीन सर्व नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आणि सर्व मान्यवर नगरसेवकांना द्यायचं आहे की त्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं आज आपल्या परळीच्या वैभवामध्ये आणखी एक भर पडली. देशाला स्वातंत्र्य मिळून येणाऱ्या 15 ऑगस्टला 75 वर्ष पूर्ण होणार. समग्र देश आज स्वातंत्र्याचा स्वर्ण महोत्सवी वर्ष म्हणून साजरा करताय. कालपासून आपण पाहतोय की समग्र देशभर प्रत्येक घरावरती तिरंगा असावा, एक देशभक्तीचं ज्वार आपल्या सर्वांच्या अंगी आलंय. कुणी आपल्या घरावरती तिरंगा लावताय, कुणी आपल्या दुकानावरती तिरंगा लावताय, कुणी आपल्या गाडीवरती सुद्धा तिरंगा लावताय. काही दिव्यांग तर पाहिले तर आपल्या ट्रायसिकलवर सुद्धा तो आपली देशभक्ती दाखवत, तिरंग्यावर आपलं किती प्रेम आहे हे दाखवत त्या ट्रायसिकलवर सुद्धा आज तिरंगा या ठिकाणी लावलेला आपल्याला पाहायला मिळतो. 75 वर्ष स्वातंत्र्याचे साजरे करत असताना आपण जसं तिरंग्याला मानवंदना करतोय तसंच आजच्या औचित्याला साधून ज्यांनी ज्यांनी स्वातंत्र्यासाठी हुतात्म पत्र ठेवलं आपल्या जीवाचं बलिदान दिलं त्या थोर स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्याच्या प्रत्येकाच्या समोर मी आज या ठिकाणी परळी नगरीच्या वतीनं या मतदारसंघातल्या प्रत्येक नागरिकाच्या वतीनं नतमस्तक होतो. खऱ्या अर्थानं त्यांना मी मानवंदना या ठिकाणी व्यक्त करतो. याच ठिकाणी मराठवाड्यातला सगळ्यात उंचाचा 150 फुटाचा हा ध्वज उभा करावा. आज तरी सर्वजण म्हणत असले की माझ्या कल्पनेत पण सहज एकदा इतके कॉर्नर पासून आपल्या ओव्हरब्रिजहून खाली येताना एक मिनार चौकापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे ज्यावेळेस मी पाहत होतो भैया गाडीत होतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याच्या पाठीमागे एक भगवा ध्वज लावला, तो भगवा ध्वज भडकत होता आणि त्या भगवा ध्वजाकडे लक्ष जात असताना तिथून मला हा डोंगर दिसला, ही बाजूची पाण्याची टाकी दिसली आणि तिथं आम्हा दोघाला ही कल्पना सुचली की इथं जर आपण आपला राष्ट्रध्वज उभा केला त्यावेळेस कुणाच्या मनात घरात घरात हर घर तिरंगा नव्हता ही त्यावेळेस सुचलेली कल्पना. आम्ही खर्च काढला किती होणार, खर्चाचा विषय आल्यानंतर शेवटी नगरपालिका
ना खर्च कितीही आला तरी चालेल. हा देशाचा स्वाभिमानाचा अस्मितेचा आणि तुमच्या माझ्या अभिमानाचा. आज ही पळणी नगरी प्रभू वैद्यनाथांची बालाज्योतिर्लिंगाची नगरी म्हणून ओळखली जाते. आज अभिमान वाटतो मला सांगायला. देशाला स्वातंत्र्य मिळत असताना, हे स्वातंत्र्य मिळत असताना या देशाच्या प्रत्येक जाती धर्मातल्या व्यक्तीचं रक्त या भारत मातेच्या मातिया म्हणून खऱ्या अर्थानं या देशाच्या स्वातंत्र्याचं श्रेय द्यायचं असेल तर या देशातल्या प्रत्येक जाती धर्मातल्या नागरिकांना या ठिकाणी दिले गेलं पाहिजे. कारण तेवढंच योगदान त्यांचं आहे. मी कुठेतरी कुठल्या तरी एका भाषणात बोललो, मला आता आठवत ना, आता ते व्हायरल व्हायला लागलं. भगवे मेरा हरे में मत बांटो, मेरे शहर में दंगे रहने दो, लेकिन मेरे छत पे तिरंगा रहने दो, मेरे छत पे तिरंगा रहने. ज्यावेळेस विषय तिरंगाचा येतो तिथं जात धर्म पंथ काही येत, तिथं फक्त देशभक्ती. तुमचा आमचा दुर्दैव आहे. कदाचित व्यासपीठावर असणाऱ्या किती जणाला माहिती आहे? माहिती प्रत्येकाला असेल पण आज लक्षात असेल आपल्याला 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं नाही. आपल्याला 17 सप्टेंबरला या ठिकाणी स्वातंत्र्य मिळालं. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1 महिन्याने तुम्हाला माहित होत 1 वर्षाने कारण आपला भाग हा जिने निजामाच्या काळात देशाला स्वातंत्र्य मिळालं. सर्व राज्य एकसंध झाले. ह्या एक संघ भारतामध्ये निजाम यायला तयार होते. त्यासाठी युद्ध करावं लागलं. आणि 17 सप्टेंबरला ज्यावेळेस देशाचं स्वातंत्र्य आपण साजरं करत असताना, आपल्या मराठवाड्याचं स्वातंत्र्य साजरं करत असताना, या भागाचं स्वातंत्र्य साजरं करत असताना, त्या लढाईतही अनेक जणांना आपलं बलिदान द्यावं लागलं, हुतात्मा पत्करावं लागलं. त्यावेळी 17 सप्टेंबरला आपला भाग सुद्धा एक संघ भारतामध्ये केला. आज अभिमान वाटतो मला एका गोष्टीचा की योगायोग पहा, 2 दिवसानंतर आपण स्वातंत्र्याचा स्वर्ण महोत्सवाचा दिवस साजरा करा, 15 ऑगस्ट. त्याच्या अगोदर आपल्या या परळी शहरामध्ये, आपल्या या परळी नगरीत मराठवाड्याचा सर्वात मोठा ध्वज आज या ठिकाणी फडकतोय. मी आपल्याला सांगतो की परळी येणारा प्रत्येक नागरिक, मग प्रभू वैद्यनाथांच्या दर्शनाला घ्यायला आला असेल, थर्मल पॉवर स्टेशनच्या कुठल्या कामाच्या निमित्तानं आला असेल, रेल्वे स्टेशनला स्टेशनवर उतरला असेल, कुठल्या दर्गेचं दर्शन घ्यायला आला असेल, तो कुठे जरी आला तर तो इथेही येऊन परळीचा फोटो काढून गेल्याशिवाय राहणार नाही. एवढी चांगली वास्तू आपण या ठिकाणी निर्माण करणार आहोत. इथे कंपाऊंड वॉल असेल, सीसीटीव्ही कॅमेरे असतील, अध्यावत उद्यान असेल. एवढंच नाही
बाजूला जी आपल्याला पाण्याची टाकी पाणी परळी शहराला पुरवते त्याच्यावरती प्रभू वैद्यनाथाच्या या परळी नगरीत येणाऱ्यांचं प्रत्येकाचं सहर्ष स्वागत करून अतिशय चांगला येणारी जो फक्त परळीच्या ओव्हरब्रिजून नाही दिसणार तर सोनपेठच्या कुठल्याही चौकात जरी उभा राहिला तर सोनपेठून सुद्धा ती परळी दिसली पाहिजे. या परळी नगरीच्या साठी मी माझ्या सर्व सरकारांनी एक आगळंवेगळं स्वप्न पाहिलं. आज मधील डॉक्टर मंडळी आली माझं अभिनंदन करतो कारण ज्यावेळेस एखादी अशी आपण वैभवशाली गोष्ट निर्माण करतो सोशल मीडियावरती त्याचा प्रचार प्रसार होतो त्यावेळेस आपल्या गावाच्या नावामध्ये सुद्धा एक आत्मसन्मान निर्माण होतो. एवढंच नाही तर आपल्या गावाच्या प्रति एक आगळं वेगळं वैभव या ठिकाणी त्याच्यात वाढ होत आणि आजच्या या राष्ट्रध्वजाच्या या कार्यक्रमामुळे आपल्या परळी वैद्यनाथ नगरीचं मराठवाड्यातला सगळ्यात उंच ध्वज म्हणून तर होईलच. पण आमचं स्वप्न हे ह्या ध्वज कदाचित 100 किलोमीटर उंच असेल पण प्रभू वैद्यनाथाची ही परळी आणि ह्या परळी विधानसभा मतदारसंघ मुंबईतूनही दिसला पाहिजे आणि दिल्लीतूनही दिसला पाहिजे आणि तो ते दिसणं राजकीय असलं पाहिजे ते दिसणं राजकीय ताकदही असली पाहिजे आणि ते दिसणं विकासाच्या दृष्टीनं सुद्धा मोठं असलं पाहिजे. माझ्या भागातल्या कुठल्याही माझ्या सहकार्याला कुठल्याही माझ्या बंधू भगिनीला आपल्या पोटाची खरेदी भरण्यासाठी आपलं गाव सोडून परगावी जा लागेल अशी परिस्थिती येणाऱ्या काळामध्ये आपण कधीच निर्माण होऊ देणार नाही. म्हणून हा ध्वज आपला मान आहे सन्मान आहे. हा ध्वज आज तिरंगा प्रत्येकाच्या घरावर फडकत असताना माझ्या प्रभू वैद्यनाथाच्या परळी नगरीमध्ये सर्वात उंचावर फडकतोय आज याचा मला नक्कीच अभिमान आहे. म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं परळी नगर परिषदेच्या तत्कालीन सर्व पदाधिकाऱ्यांचं नगरसेवकांचं एवढंच नाही तर प्रशासनाचं सुद्धा मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि नगरपालिकेचे मी अभिनंदन सुद्धा या ठिकाणी व्यक्त करतो की एक आगळं वेगळं कार्य आपण हाती घेतलं आहे पण याच्या पुढचं काम फार मोठं आहे. शिव इथे बसले एवढ्यावर झालं की काम झालं असं समजायचं कारण नाही. उद्या जर इथल्या या परिसराच्या विकासासाठी 1 कोटी नाही 2 कोटी लागले तरी आणि भलेही त्यांना नगरपालिकेकडे पैसे नसले तरी ते पैसे उभे करायची जबाबदारी मी या ठिकाणी घेतो. परळी नगरीत आलेला प्रत्येक माणूस या ध्वजाला वंदन केल्याशिवाय प्रभू वैद्यनाथाचं दर्शन घेतल्याशिवाय इथून जाणार नाही. इथला एक फोटो भलेही तो माणूस परळीचा नसेल पण त्याच्या आयुष्यभर स्मरणात राहील असं या ठिकाणी आपल्याला इथं काम उभं करायचंय एवढीच माझी अपेक्षा आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना 15 ऑगस्टच्या स्वर्ण महोत्सवी स्वातंत्र्य वर्षाच्या मी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि नगरपालिकेचे आभार मानून आजच्या कार्यक्रमाला परळी शहरातील सर्व शाळेतील माझ्या गुरुजन बंधू भगिनींनी प्रयत्न केला. आज माझे सर्व लहान बांधव माझ्या भगिनी प्रत्येक शाळेतून आज या कार्यक्रमाला इथं उपस्थित आहे. मी मनापासून आपले सुद्धा या ठिकाणी आभार मानतो आणि शेवटी मी इथं थांबतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र भारत.